नाही नुसता यात्राच नाही. बघा मी परवाही सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होत, कडक आचारसंहितेत. मग ते कसं काय चाललं? मी डीवायसपी साहेबाला विचारलं हे, मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते. मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं, समजा आता अंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं, तर अंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळं आम्हाला रहदारीला त्रास होतो, जाते तेढ निर्माण होईल, मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे, दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडं हिंगोलीला नेऊन ठेवायची का, असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं, किंवा एखाद्याचं बी भरण्याचं दुकान आहे मोठं, किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत, काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत, मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना, जाते तेढ बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला, आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो. तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार, मी निवेदन पाठवतो, त्यांनी शपथविधी घेऊ नये, त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो, मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जाती येते आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जाती जातीयवाद नाही का? तो जातीयवाद नाही का? बरं हे जाऊ द्या, मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे, माझा पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले, याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो आधी? तुम्हीच जाती तेढ निर्माण करा, आता आम्ही इथं बसायलो, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आम्ही कुठं जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे तसा. मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा, याच्यापेक्षा शांततेत आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आता. यांनी नाकारलं हे चालवतेत कायदा, म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आपण त्याचा सन्मान केला, आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला, 8 ठेवलं. आता काय प्रॉब्लेम आहे? तहसीलदार येऊन म्हणतात तुम्ही एक निवेदन द्या, काही अडचण नाही. आता काय अडचण नसणार आहे द्यायला? तुम्ही नाकारता याचा अर्थ ठरून नाही का केलं तुम्ही? तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं, स्थगितीला परवानगीची गरज नाही, आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं. परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो, तसं दिलं आणि आता तुम्ही नाकार ना म्हणणार, असं कसं? गोरगरिबाचा कायदा काय? गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय द्यायसाठी नाही, त्यांना न्याय देण्यासाठी. हो सुरू झालं. नाही नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही माझ्या समाजाला, एवढीच वेळ आहे. आम्ही सांगितलंय तुम्हाला, तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय, तर आम्ही सांगतोय ना, उपोषणला बसलो होतो आम्ही, रक्त जाळायला लागलो होतो आम्ही, मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना. उगत आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही, आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही माझ्या समाजाला, आमचं ठरलेला आरक्षणाचा विषय मार्गी काढा, हे म्हणणं आहे आमचं. आता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग 21-22 दिवस उपोषण केलेलं होतं, त्यावेळेसही पाणी किंवा औषध किंवा कुठलीही गोष्टी घ्यायला तयार नव्हतं, यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणाचं? सगळं बंद आहे, कडक उपोषण सुरू करायचं ना समाजासाठी, जीव राखून का करायचं, हातचा राखून कशामुळं करायचं, जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं, स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. मी काय चुकू नाही करत, मी कायद्याचा सन्मान केला होता, आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं, त्याच्यामुळे माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवते